शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेती विषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डीवाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातलं भव्य असं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन येत्या 23 ते 26 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांचीही उपस्थिती होती. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं दरवर्षी सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. या प्रदर्शनाचं यंदा 4th वर्ष असून तपोवन मैदानावर 23 ते 26 डिसेंबर असे 4 दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आलंय अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशु पक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादनं आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, मशिनरी याची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सवासह तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र, तसंच शेती अवजारं, बी बियाणं, खतं आदींची माहिती, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांचे मोफत स्टॉल, आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचं महत्त्व, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचंही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. ॲग्रोफोनिक माध्यमातून शेती जी केली जाते त्याचं प्रात्यक्षिक तिथं असणार आहे. जनावरांना काही नियम अटी घालून परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे, ती काही जनावरं त्या ठिकाणी असणार आहेत. मत्स्यालयाची प्रात्यक्षिक एक्झॅक्ट कशा पद्धतीनं होतं त्याचंही नियोजन तिथे केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं यावेळी असणार आहे ते आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणारे, सेंद्रिय प्रोडक्ट्स तयार करणारे बचत गट किंवा शेतकऱ्यांचे गट हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. 100% सेंद्रिय करणार आणि म्हणून त्यांना आपण मोफतपणे या ठिकाणी या शेती गटांना संधी त्या ठिकाणी देतोय. या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होणार आहेत. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीनं उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पशु स्पर्धांची बक्षीसही दिली जाणार आहेत. आत्माच्या वतीनं शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची जनावरं, पशुपक्षी पाहायला मिळणार असून प्रदर्शनामध्ये कृषी विद्या विभाग नेटाफिन इरिगेशन पुणेचे प्रमुख अरुण देशमुख यांचं सातत्यपूर्ण 100 टन ऊस उत्पादन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. आधुनिक शेती, शेती उत्पन्नामध्ये वाढ, दुग्ध व्यवसाय कुटुंबाचा आर्थिक आधार या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. पत्रकार परिषदेला आमदार ऋतुराज पाटील, ॲग्रिकल्चर कॉलेजचे अशोक पिसाळ, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, प्राध्यापक जयवंत जगताप, विनोद पाटील, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते.